जे ते बाहेर काढलं निघ लवकर जास्त थांबू नको हो जास्त जर थांबशील काम निघत सटकन दे काय काय आहे ते खिशातलं फिशातलं सबन काढते ठेव जा म्हणजे तुम्ही वाहते नाही का कोणते भूत आली काय 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 कपडे घा आहे काय नाही माझ्या म्हणलं का मामा हवा किंवा काही सोडू नको खिया घालून दे देत नाही म्हणजे टेन्शन नाही टायर टूप बदला लागला पाहिजे लोटून का, का दे तू अरे बाबा देतो हाय माझं ते देतो सांगाल जे काय असं ते देतो मी सोडणं का म्हणून हवा आलं येईल माय असं बोलाच या भाषेत बोलायचं तेच म्हणलं काय ते थैलीत काय नाही हे कपडे आणले तर बिजलाइंडमध्ये मध्ये तर अमरावती आणले की आता काय आता कपडे फक्त बाकी तर काही नाही मोठा सांगून राहिला बिजी लँड मधून आम्ही इकडे स्कॉटलँड म्हणून आणतो नेदरलँड स्कॉटलँड ठेव दे काढून काळ बाजून आण झाला निघलाव का बरोबर काढतो 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 सगळं सामान सामान भरलं तुमचं हा जादा बात मत हा कामाशी काम रखनाचं काय दुखरी आहे माई काय करा अरे बाबा मी काय कोणाला बोललो का शिल्लक बोलतो का सांगा मध्ये काय म्हणे फक्त ते साहेब लोक तुम्ही फक्त आम्हाला दाखवा ते गाव कसं आहे कुठं हाय काय मग दाखवून दे ना बाकी तुम्हाला काय करावं लागते सगळं सामान सुमान दिलं तुम्हाला पाण्याच्या बॉटला सहित सगळं सगळं आता उद्या तुम्ही सकाळी नऊ वाजता निघता ना मस्त शांततेनं जायचं गड्यावर बसायचं गड्याच्या खाली उतरायचं नाही तसंच सांगितलं मी साहेब आले हो की बा आपल्याला कसं चालणं होत नाही आता कसं उतरतोय चालणं होते का, मने का, का आ, आ, मने मने ते म्हणे घोडे गदि काही ना काही व्यवस्था करतो म्हणून कसं मी गद्याच्या खाली उतरतो नाही बस फक्त असंच आहे असंच आहे पाच हजार रुपये मी वाटतच फोन राहील नाते काही काही नाही आता काल फोन आला उद्या नऊ वाजता

बर मग म्हणले वीस आले का नाही तर मला म्हणलं मा मापोची मी मनी कमी आहे काही मनी करून देजा मला तेवढे आणि बरोबर करून देजा कुठं जायला मोठी पंचायत आहे कर ना बाबा मनी जोर न कर पोच कर का नथनी कर काही कर बाबा मी का तुला का म्हणतो का काही तू सांगतो तसं तसंच करतो ना दारू पाहिजे भजे नाही खात बाबा मी हा निरा दाराचा पगार का ते जाऊ द्या का मी काय म्हणत होती बरेच लोक म्हणते ते ओसाळ झालेलं गाव आहे म्हणते जंगलातलं हा त्याच्यात मी काही सोनं गिनं निघते म्हणे हा कोणतरी पुरून ठेवलाय म्हणे नागोबा आहे म्हणते त्याच्यावर किती दिवसा सापडला तरी बापा निरा गोष्टीचा मानस आहे ना लोकायचा फो आहे ते मी आता पाच वर्ष गमावले ना वावराच्या मिसानं मी सर गाव हिंडो हो इकून पाय तिकून पाय हे जो गोटा उचल ते गोटा उचल काहीच नाही सापडला ना बापा काहीच नाही तिथं लोक म्हणजे आय बाबा जुने लोक तर हो मन आय हो। बा हाय बा म्हणून कसं आता कोणाला सापडून ते सापडून त्याचं तकदीर असन त्याच्या नशिबात असन त्याला भेटत हो आपल्याला काय फुटकं नशिबा आपलं आपल्याला काही सापडलं नाही हो जाऊ दे वीस हजार आपल्याला भेटून ना हो जाऊ दे तिकडे जा मग पाच हजार रुपये ऍडव्हान्स मागा आणि जा लवकर आण माझं दिले हो जातो मी आता हो येतो मी मंदिरातही जातो आणि तिकडे जातो हो येतो मी गा तर म्हणलं गॅस नाही गॅस नाही गॅस नाही गॅस सोड <laughs> रे लवकर दे भाज्या गॅस सोडून घे थैला फैला घेऊन घे द्यायचे एक लात मारून काढून दे त्याने तर रे होय रे तिकडे थल थरे आरामनं आराम बारामनं पै फक्त सकाळी तुम्हाला डब्बा करून दिला सगळं कट्ट्यानी तुम्हाला दोन धोरण जोड आहे आणि बाकीच्या अंगार घ्यासाठी एक ब्लँकेट घेतलं खाली आत्रासाठी एक चटई दिली खैलतनी सगळं सामान सुमान सोप सुपारी सगळं सगळं दिला तुम्हाला म्हणजे काहीच होत कुठं म्हणजे आठ दिवस तुम्ही नाही आले हो तरी काही नाही त्या चोराला पकडल्याशिवाय तुम्ही येऊस नका पाण्याची कॅन दिली पाच लिटरची म्हणजे काय आता काही करू नका तुम्ही तुम्ही पुढे पुढे नका ते आपण फक्त काय पुढे जातो रे मी सऱ्याच्या माग मग आता हे एवढं सामान द्या लागत पण आता सांग बर आता तू जसं काय म्हणजे लस झालं ना हे यातच व लय होऊन राहिलं किती दिवस लागते कपडे साबण दिले ना कपड्याची आंघोळीची कसं कुठे एखादं समजा नदी फदी दिसली कसं आंघोळ करता येते माणसाला आता किती दिवस लागतील किती नाही साबली पासून तेल, आरसा, कंगवा सर सर तुम्हाला काय तुम्हाला टेन्शन नाही आटा मीठ कुठ सगळं आहे तुम्हाला कुठं चूल पेट्रोल करायला रुपये तीन पड ना तुम्ही एक सुटर एक सुटर घेऊन एकोणीस हजार रुपये काही करा मग काय बँकेत टाकून हो पैसे दिसले की असते काही घड्यासारखी

पाय मोकळे लागले लागे नाही का रट्टून झालं हे काय एवढं कस तट झालं पोट निरा मस्त जरास चक्र मारा लागते लगाजे मारायच लागते ना रोजच आपलं कसं म्हणजे जास्त वाढून राहिलं ना जराश्री ठेवा लागते नाही का वजन कसं मेंटेनन्स मध्येच पाहिजे हो ते का वाढलं ना बापा बापा बसता नाही सारखं माणसेल हो लय बाबा त्याचं त्यालाच माहीत आहे जे असेन ना त्यालाच माहीत आहे चला घ्या आता उरक्त घ्या भांडी से करा कशी आपले मारू जरा चक्रा केकरा तिकडे पोव्या जंगलाचा इलाका कसा काय आहे तो राहता करतो इसेवास केला की नाही दोन मिनिट एवढं काय लिहून राहिलं डब्बे आणि डुबे तुम्ही उद्या लेखा का कार्तिक एकादशी आहे उद्या काय आपलं शाबुदाना घेतलं एक डब्यात निचाले आपले उद्याच उद्या पाहिजे ती उद्या आपले उद्याच उद्या पाहिजे ती मीठ कुठ हे तर संगच घेऊ राहिलो कोणी आपण मग कायले लिहिले आपले एवढे डबे घेत वाया झाली बाबा हे जगवाला पाहिजे ना बा जंगलात मी काय भेटते मग अरे बाबा तमाकून चुना तर भरूच नका तुम्ही हा शिल्लक वाल घे जाते एक का पुरी सरली ना तर आपल्याला मराठीच पाहिजे सुना तमाकू आपलं जे जे सामान आहे माती डब्बी सगळं संगत घ्या लागते घेतो मी सगळं फक्त म्हणलं तुला माहित आहे ना कंदिल त्या गावातलं ते ओसान गाव पडेल त्यातलं काहीतरी माहिती आहे ना काही ना काही इतिहास त्याचा नाही तर मग कस पैसे भेटणार नाही चोरही सापडणार नाही बाबा पाच वर्ष फिरलो ना मी तिथं माझ्याला भेटायला दादा ना मी रोज मग तर म्हणलं काहीच काळजी करायचं काम नाही चोर आहे का नाही त्याच्यातच एखाद्या घरात मी लपेल बसेल आहे हो असे पडझर झालेले घर आहे एखादं केलं असं सरक सुरकत द्यायनं बघ दे बाग दे लय तिथं काय एकापेक्षा एक आहे बाबा ते गाव अलगच होतं गाव गावात ते हो आपल्याला काय करावं लागते तिथे तिथं फक्त आपल्याला दाखवून आहे बस मी सांगतो ना तिथंच लपेल ते मग काही भारी नाही आपल्याला नाही का बस सापडते मग आपल्या अडूच द्यायचं काम आहे ना पोलीस करतील काय करा त्या घरातलं अंदरचं बाहेरचं म्हणजे सर माहीत आहे फक्त फक्त आपल्याला काय द्यायला सांगायचं काम आहे याच्यात घुस त्याच्यात घुस याच्यात जायच त्याच्यात झालं आपल्याला काय करायला लागते मी काय म्हणतो यादवास म्हणलं अजून द्यायला नाही ना? हा सांगा बघ असं असते का एक्या बा आपण हो म्हणल्या हो घेत नाही का कोणाचे मग असं ना मग कसं जाव का नाही जाव सांगा तुम्ही सांगा हो द्या नाही सरपंच जोडून घेऊन घ्या म्हणे मग चला ना घेऊन घेऊन आपल्याला काय हा डोस घ्यायला

अले बावा कायचा आवाज येऊन राहिला बावा जसं काय खिराडी येऊन पाणी ओळून राहिले बाई नाही हो बाबा जाऊ दे तिकडे कायच काय होईन काय नाही बाबा हळ झाल पुरो तिकडे बारा वाजले घंटा होई हो बारा वाजले घड्या होते राजा काही आपलं कोणी असं आले काही आपलं चला वाजून राहिले चला

चल पाहूनच घेऊ काय आहे तर कोणतं का, का होईत वसान पडेल असं हे नाही का एखादा असं काय तिच्या पाहूनच घेऊ आता काय आहे तिच्या पण काय तर आवाज आहे ठोक टाका बाबा काय न ठोकते का आत्ता ठोकते का टीन हिच्या कोण होईल का काय म्हणलं बाईचं पाणी भरणं सुरू आहे हा भुतींचं म्हणलं कसं आपण काही जायला पुरत नाही रे बावा दिन इरीत फिरीत लोटून तर काय करतं हा चल ठिकाणी अरे बावा उद्या दिवसा येऊ आणि काय आहे ते पाहूनच घेऊ यायचं नाही दिवसा, 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 दिवसा माणसाले नाही का दिवसा राहते उद्या येतोच आम्ही थांबा तुम्ही गाव कसं आहे पायतो म्हणजे पाहतोस त्याचं मग आता नक्कीच आहे ना बरं टेन्शन नाही आता कसं गोया फोया काही बी पी जे आहे ते संघ घे जा पाण्याच्या बॉटला आहे ते सगळं व्यवस्थित काही कमी जास्त असेल तर उदार पादार लागन तर घेऊन जा हा फक्त सामान ने जा आत्ता अर्ध्या घंटे आधी फोन येऊन गेला साहेब हो बिलकुल नऊ वाजता तयार राहिला जा म्हणे उशीर काही झाला नाही पाहिजे म्हणजे हो सगळं सामान सुमान हे ते बरोबर व्यवस्था तुम्ही करून द्या म्हणे हो त्याच्यानं आता कसं मी येऊनच राहिलो तो भेटायला पण आता तुम्हीच आले हो ठीक आहे मग

अरे बाबा इकडे काय रे माहीत तर लटावली इकडे हो काय होत तू काय म्हणत म्हणत काय इकडे या, काँग मन्त, मन्त काँग? या मामा तुम्ही पाहत घरी या गोट्यात पाहत मी पाहत घरी गोट्याकडे पाय ठेव आय बी गोट्या सारखा गोटा आहे मग काय आहे त्याच्यात काय हाय काय विशेष तिच्या मामा पाहत घरी या गोट्यार पाना चिमण्या काढायला आहेत ना बरोबर बा बारीक पा असे चिमण्या चिमण्या ना मोठी चिमणी लाईनी चिमणी त्याच्यावर लाईनी चिमणी पाहत घरी काढल्या असून कोण पोट्टेन आता काय त्याला काय कोणी काढते चिमण्या गोट्यावर पाय बर का त्या 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 पलीकडल्या गोट्यावर आहे का पाय बर ए मामा हे जर काही नाही काहीच चित्र नाही काही नाही काहीच नाही तू गडबड आहे नक्कीच काही ना काहीतरी फॉल्ट आहे इथं राही हो याच गोट्यावर कोण चित्र आहे म्हणलं हा हो काहीतरी निशानी हो ये काहीची तरी हो हे दगड गोटा उचलाच लागते आपल्याला का आहे याची भानगड पास लागते गड्या त्याला उठा आता तिघ या ग लावा ताकद लावा हां त्याला उडा उठा रायता का उभेच राहता का घ्या ना म्हणलं ना दे उकरा उकरा घ्या एका काही गोटी फाटे जे सापडन ते घ्या ना उकरणं सुरू करा काहीतरी जुगाड जिथं खोला खोला बरोबर काळ जरा हिशोबा हिशोबाने घे जरा घे वरते वरे वड वर। आता जमलो गळ्या आता तकदीरच खुललं रे बाबू आपलं तकदीरच खुल आता घ्या त्याल बाजून घ्या आता पाह का घ्या बाजू मैदानात घ्यायला आता काय काय हा का ना आता समजतेस ना घ्या ना मैदानात घ्या तेल काढा काळा इकडे घ्या प्युअर असली आली काय तर पाणी नाही मागत येत पाणी नाही मागवत हे जाऊ दे तेले जाऊ द्या बाजून व्हा बाजून व्हा काय म्हणतो काय तिक तू आता गळबळच करू होतो आता <laughs> आता आता काही सांगायचं कामच नाही आता था? थांबदार था। जाऊ दे तेले जाऊ दे जाऊ दे मा करोडपती <laughs> आता काहीच काळजी करू नका हो म्हणजे कसं आपल्याला कसं खुर्चीत देते आता आपल्या लोक काही टेन्शनच नाही बँकेत जा कुठेही जा डिपॉझिटर होणार आपण आता मालच माल आपल्यावर आता करोडपत झालं आपण फक्त कसं बरोबर सेलिंग कर लागते असं आता तेच म्हणलं आता दडपून दे चार पाच फुटाचा खड्डा खोंदा दडपून द्या मग पाहू झोको झोको काय करा ते हा झालं कामच झालं आपला त्याला घ्या खोंदा चला तुमच्या तिघाचे ओके झालं नाही का सामान सुमान बांधबुण करून ओके आता आपल्याला तुमच्या गाडीने घोडं कोडायची म्हणजे कसं आपल्याला तीन घोडे पाहिजे माझं होतो घोड पण ते मी ऐकून टाकलं काय निघालेच करणाले बी हो धरलं कसं बचायला सारखंच करे हो टाकलं पाहिजे तिकडे बाजारात येऊन फुकून तिकडे ते काय काय नाही त्याच तर म्हटलं आमच्या गावातल्या घोडे गेन घेण्यात मजाच नाही रे बैताळ घोडे आहेत त्यापेक्षा कसं देवताच्या गे घेत पुरले ना कसं गडे कसं घडी गड्यापेक्षा घोडे बरे घोड्यापेक्षा कधी हुशार आहेत मग काय काही खाते इकडं तिकडला काही चारायला न्याय लागत नाही नाही न्याय लागत खोट्यावर आपआप्या देते बिनखर्ची खाते जाऊ द्या घोड्याचा विषय जाऊ द्या गडी कोणाच्या आहेत दाखवून त्याचं घर दाखवा आणि त्याच्याशी बोलून घेऊ आपण गती पाहिजे म्हणून आपल्याला

मी काय म्हणतो चहा पाणी झालं सुरू झालं आपलं मेन विषय काय होतं तुमच्याकडे गडे आहे का तर तीन गडे चांगले वाले आम्हाला देऊन द्या म्हणजे कसं मटारी कुटारे संघ आहे तो हो त्याच्याशिवाय काही पान हालत नाही म्हणून म्हणलं कसं तीन गडे आम्हाला भाड्याने देऊन द्या हो दोन तीन दिवसासाठी आता आजच आणला का तुम्ही बी काय बी आज आज माती आणा म्हणलं उन्हाळ्याचे काही माटाफाटा करायला सुरुवात करून द्या म्हणलं पण आता तुम्ही आता बघता तीन गडे नेल्या किती वांदा आणला तुम्ही आण माच थांबन जरा जरासा टाईम आहे ना माटाल बसला दोन तीन दिवसानं पाय तुटूय काय भाडं देऊन दे तुम्ही भाड्या गिड्याचा विषय नाही भाडं कोण मागून राहिल तुम्हाला पण मी काय म्हणलं गदे वापस आले पाहिजे बा फक्त एवढं पा म्हणजे कसं आता तुम्ही चालले मोठ्या भयानक जंगलात आता आम्ही तर काही अजून पाहिलं नाही ते जंगल ते काय आहे आणि काय नाही आता पुढचं तुम्ही वापस येता नाही येत कोणाला काय गॅरंटी घेतली फक्त कसं गद्याचं म्हणलं बजेट लावून द्या म्हणलं बा जे काय खर्च समजा जेवढ्या जे खपते तेवढ्या बजेट तुम्ही काही ना काही कोणाजवळ सांगून ठेवा आता म्हणजे यायली गॅरंटी नाही आपली समजा नाही का अरे बा म्हणलं तुम्ही काय करा तुम्हाला गॅरंटी नाही गेली नाही हे चेक आहे का नाही माझ बक्षिसाचा पन्नास हजाराचा हो हे तुमच्या रोड राऊ द्या हो म्हणजे येईल यायले द्या लागते आणि टिकायला हो मग तुमच्या जोरूया सध्याचा हा आले वापस तर त्या आणि आले तर रामजाने चालते आपल्याला काही हरकत नाही ना सरपंच जवळ चेक देऊन द्या दे तुम्ही ते कोरा मग भलई मग काय होते काय नाही पुढचं पुढे पवा पवा ना म्हणजे कसं बरं राहते ठीक थी? आहे मग चला गडी गडी सोडून द्या मी चेक दूं दे सरपंचाजला द्या सोडून द्या लवकर लोक वाट पाढले चला चल चला मग चला, चला। बाबा तुम्ही बाबा कसं होईल काय होईल बाबा आता पुढे काय बाबा काय जगा काय जगा बाबा तुम्हाला नाही म्हणदो तरी तुम्ही जात जातच करता पण जा आता जाऊ दे हो चांगल्या कामासाठी चालले तुम्ही जा जा फक्त कस काळजी घे जा जास्त इजू हात घालू का मांग मागच राहत आपला आम्ही तर युद्धावर चाललो का पाकिस्तान बॉर्डर वर चाललो येतो आम्ही बापू काळजी करू नका जंगलातच चाललो आपल्या गावच्या काही काळजी करू नका येतो आम्ही येतो आमचं मन लागते का तुम्ही येपर्यंत फक्त कस पाहिजे बाबा काळजी घ्या काळजी घ्या या बाबा विजय भो विजय होऊन पुड़े -पुड़े ना पहिले पहिले घ्या लागते लागत का पहिले पहिले घेतो मी मग मागं माग घेतो मी काहीच नको या म्हणलं निघा तुम्ही आता लवकर लवकर आम्ही गाडी घेऊन होतो पुढे आता हो जिथून जंगलाचा रस्ता सुरू होते का नाही ते त्या फाट्यावर आम्ही थांबतो हो हो या तुम्ही हो सामान सुमान घेतलं तुमचं सगळं दबे वाज़। वाज़। आ, या या या। पोल। आता बाबा काय दुबे धबेजुबे साळ नका हा हा पतल्या भाज्या तेच म्हणलं निघतो आम्ही आता वाजमी पुहे पु वाजमी फक्त बुड्यांबाड्या काय लढ पडण अरे म्हणलं लढा नाही लागत ना मावशी आता कसं चांगल्या कामासाठी चालले तर हसत खुसत पाठवलं पाहिजे हा आता ते माणसं माहितीये का कोणत्या रंगाचे आहेत जगीरा म्हणते ना फकीरा म्हणते ना डॅनी होत ना ते काय का सोपे आहेत का ते मग तिन्ही तीन नग आहेत ते तीन प्रकारचे काही काळजी करू नको कुठेही गेले तर येते ते

नाही नाही ते तर आपण आधीच सांगत ना बाबा तुम्हाला आपलं कसं पायाचं कसं काम निघेल आहे हो आपले उभे राहतात नाही कसा फक्त कसं आपण बसून बसून येतो हा तेच म्हणलं हा चला येतो आम्ही अरे पुढे इतका टाइम असते का इतकं उशीर होय ते बुडा आहेत म्हणलं हा तुमचे ते आपलं काय काय कंदील कंदील ते कंदील बुडा कुठे आहे निरा तंबाग आहे ते कंदील का काम आहे का ती कसं चुन्याची पुढी भुलली म्हणजे तरी म्हणजे चार पाच घेऊन ठेवल्या पण भुलल्या म्हणजे आता आता ते कोणी वाट पाहून राहिला एखादा येते का बा फाट्या फुट्या अडक्या वावरातला एखादा त्याच्यापासून चुना घेतो म्हणे आणि आलोच म्हणे मांग हो येते ते मागत असले आता मग आयबीन मला कोणी सांगितलं मी आणून दिल्या असत्या पाटेल एक नाही डा पुढे आणून दिल्या असत्या मग आईबी सांगत जाणार ज्या मला सांगत जा, जा तुम्ही काय आता आता मावर जबाबदारी आहे तुमची मग अरे मागच्या मागे तर काही झालं फालर म्हणजे मग मं, मग काय करा म्हणून मी राउे हो गाड़ी लेके जाओ, वो सा फाटा है बोलते वापे हो सावरखे फाटा है पे जाओ और वापे वो वापस क्या खड़ा देखो लेके उनको के लो आप बस नाटा का, का, का? उतरा ना खाली बसाना खाली बसाना जरा कहीं नहीं कु नहीं बस उतर तुम चला उतरा होता नहीं गल आ, का डोकस फोडा अरे बा तुम्ही काय आले राजा का, तिथं थांबा ना बावा एवढं मोठं घबाळ सापडलं तरी इकडे काय मरायला आल तुम्ही अरे लांबून ना कोणी राजा नुसती काळजी लावली राजा या जा ना बाबा तिथं थांबा ना एक येत ना राजा हा करोड रुपयाची हिस्ट्री सोडून राजा इकडे काय छटाय भर मासोया येता लाले का जाना बावा तिथं जा कोण पाहिजे मामा आपण काय काय फूट खड्डा खोल खाऊन ठेवला त्याच्यात मी नाही हातला काही टेन्शन नाही आता बिनकुराजा काळजीस वाटून राहील ना करोड रुपयाच राजा गिन्या होय काय होय बा इका होत कशे इका मोठा प्रश्न झाला बरं जाऊ द्या बावा चला सापडल्या मासो चला चला हो एक एक येत जा बाबा चला चला इथं बसेला अरे काय राजाजी इथं इथे बसायला काय टाइम आहे का आम्ही राजा वाट आलो तिकडे तुमच्या सोबती तिकडे समोर आले तुम्ही इकडे लटकली काय झालं गेलं तर आमच्या रायची ना काय बाबा मी चुन्यासाठी एखाद्या माणसाची वाट पाहून राहिलो एक साप खाल्ला काय पण चुना नाही त्याला कोणी म्हणजे माझं चुनाच नाही माझं चुनाच नाही काय करा सांगा काकाजी आपण आलो काय म्हणलं आपलं मिशन काय आहे तुम्ही काय आपलं कोण चुनासले आपल्याला बसायला म्हणलं घ्या लवकर लवकर जा लागते जंगलात मी दिवसाच्या तुम्ही काही म्हणा बाबा हो आता कसं मला कसं भाकर नाही दिली एक तरी चालते हो पण मध्ये कसं तंबाखू पाहिजे हो आता तुम्ही काही करा बाबा कुचून आणा मध्ये कसं चुना आणून द्या वेन पांडे साहेब नसती लष्कां घेतली सांग मी काय म्हणलं तुम्ही काय करा गद्यावर बसान पुढे पुढे वा हा मी फाट्यातून जातो या गावले कोणतं गाव इथं पाहतो हो इथून आणतो मी दाबरा पुढे घेऊन येतो तमाकाचे आणून चुयाचे आणतो हो जा तुम्ही पुढे त्या चौकीवर आता तिच्या कसं आणतो म्हणून म्हणजे कसं करा कुठूनही आणा इथं असल्या नसल्या तरी बी तुम्ही पिंजरले जा ফ লাফুৱা লাগে কোটেই নকৰা দে কণ্ডি লি কম সংঘ ৰাজ নিগো আপোন আ জংগলত কাই নাই লও শোধ আ হিচো হিচো চ आता तुम्ही काही काळजी करू नका मी हा ना मा म्हणा का तुम्ही तिथं तिथं बरोबर बरोबर हां ठिकाणी चला तुम्ही हा बरोबर पता ना तुम्ही त्याचा हा चला 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 आता वॉन्टेड मामा भांजे पार्ट नंबर फाईव्ह आज आता अपलोड केलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्हाल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट पार्ट नंबर सहा हा आता दोन चार दिवसांनी येईल हां उद्याच येणार नाही हा ठीक आहे ऑर्डर तर भेटू उद्या पाच वाजता